प्रकारे विचारले जात असतात आणि ते वेगवेगळे प्रकार. तर लांबी वस्तुमान धारक ते वरचे वेगवेगळे प्रश्न आणि वेगवेगळ्या प्रकारांमध्ये विचारले गेलेले प्रश्न हे जास्तीत जास्त आपल्या हाताखालून गेले. म्हणजे परीक्षेत जरी वेगळ्या प्रकारचा प्रश्न आला तरी त्यावेळेस आपण तो सोडवू शकतो. आज आपण वेळ न घालवता डायरेक्ट जास्तीत जास्त उदाहरणं आपल्याला कशी सोडवता येतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. जाऊया डायरेक्ट पहिल्या उदाहरणाकडे. आजच्या 50 मिलीलिटर गुणिले 40 बरोबर किती हेक्टोलिटर असं विचारलेलं आहे. आता पाहू, दिलेली जी राशी आहे ती आहे मिलीमीटर मिलीलिटरमध्ये आणि विचारलं आहे ते हेक्टोलिटरमध्ये विचारलेलं आहे. पण पहिल्यांदा आपल्याला याला 40 ने गुणायला लावलेलं आहे, तर पहिल्यांदा हा गुणाकार करून किती मिलीलिटर होतात हे आपण शोधूया. म्हणजेच 50 गुणिले 40 बरोबर हे 2 0 आणि 5 4 20 हे झाले 2000 मिलीलिटर. आता मिलीलिटरचे हेक्टोलिटर आपल्याला करायचे आहेत, तर मिलीलिटरचे हेक्टोलिटर करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा आपला चार्ट कामाला येणार आहे. हे 2000 मिलीलिटर म्हणजेच 2000.0 मिलीलिटर आहेत. मग आपल्याला माहिती आहे की पॉइंट जो आहे हा कुणाच्या घरी द्यायचा असतो, तर जे एकक आहे त्याच्या घरी हा दशांश चिन्ह आपल्याला द्यायचा असतो. दशांश चिन्ह आपण देणार मिलीच्या घरी आणि मग राहिलेली क्वांटिटी आपण लिहून काढणार. हे झाले 2000. आता आपल्याला जे उत्तर विचारलेलं आहे त्याचं एकक आहे हेक्टोलिटर. म्हणजे आपल्याला हा जो डेसिमल पॉइंट आहे याला कुणाच्या घरी न्यायचं आहे, थेट हेक्टोच्या घरी न्यायचं आहे. इथे काहीच नाहीये, म्हणजे इथे काय आहेत, शून्य आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय झालं, हेक्टोलिटरमध्ये विचारलंय म्हणजे आपलं इथेच पॉइंट असणार आहे हेक्टोमध्ये 0.02 आणि याच्या पुढचे फक्त 0.00 आहेत, त्यामुळे ते लिहिण्याची काही आवश्यकता नाही. 0.02 हेक्टोलिटर. मुळात आता असे कन्वर्जन आल्यानंतर आपल्याला त्याला घाबरणार नाही आपण इथून पुढे. पुढचं उदाहरण पहा, शाब्दिक उदाहरण आहे हे. उदाहरण वाचायचे, आठ मीटर 24 सेंटीमीटर लांबीच्या एका लोखंडी पाईपचे 80 मिलीमीटर लांबीचे समान तुकडे केले तर त्या पाईपचे एकूण किती तुकडे तयार होतील. दिलेलीची लांबी आहे पाईपची ती तर मीटर आणि सेंटीमीटर मध्ये आहे आणि तुकडे करायचे आहेत ते मिलीमीटर मध्ये दिलेले आहेत. आपल्याला काय करावं लागेल, ह्या 8 मीटर 24 सेंटीमीटरला आधी मिलीमीटर मध्ये करावे लागतील. तर हे करत असताना हे 8 मीटर म्हणजेच 8.0 मीटर आहेत, 24 सेंटीमीटर म्हणजेच 24.0 सेंटीमीटर आहेत. यांना पहिले आपण चार्टमध्ये मांडूया. 8 मीटर दशांश चिन्ह मीटरच्या घरामध्ये, म्हणजे हे झाले 8 मीटर आणि 24 सेंटीमीटर म्हणजे दशांश चिन्ह कुणाच्या घरामध्ये देणार आपण, सेंटीमीटरच्या. तर हे 24 म्हणजे हे 4 आणि 2 म्हणजेच हे किती झाले, 824 सेंटीमीटर. पण आपल्याला करायचे त्याचे काय, मिलीमीटर, म्हणजे मिलीमीटरच्या घरापर्यंत आपल्याला जावं लागेल. म्हणजेच आता मिलीमीटरमध्ये जर ह्या पाईपची लांबी पाहायची झाली तर ती झाली 8240 मिलीमीटर. आता आपण याच्यामध्ये भागाकार करणार आहोत, कारण याचे तुकडे करायचे. समान वाटणी किंवा समान विभागणी म्हणजे जिथे असते तिथे आपल्याला करावी लागणारी क्रिया म्हणजे भागाकार. आपण 8240 ला 80 मिलीमीटर ने भागणार आहोत. हे सगळे मिलीमीटर आहेत, हे पण मिलीमीटर आहेत, हे पण मिलीमीटर आहेत. 103. व्हेरी गुड. हा 0 0 गेला. 824/8 हा फसवा भागाकार आहे, कारण ज्या ज्या परीक्षा झाल्या, मग त्या पॅटची चाचणी असेल, त्यानंतर संकलितच्या ज्या चाचण्या आहेत, पायाभूतच्या आहेत,
यामध्ये असे भागाकार आवर्जून विचारले जातात की ज्याच्यामध्ये आपण घाईघाईने काय करतो, 8 × 1 = 8 आणि 8 × 3 = 24 आणि 13 उत्तर काढत असतो. तर तसं करायचं नाहीये. भागाकार करत असताना आधी आपण शतक वाटून देत असतो, 8 × 8 = 0. त्यानंतर आपण दशक वाटायला घेत असतो. हे दोन म्हणजे काय, दशक वाटून देणार. 824 रुपये तुमच्याकडे आणि 8 जणांना वाटायचे आहेत. तर पहिल्यांदा तुम्ही काय करणार, 100 ची एक एक नोट सगळ्यांना देणार. 10 च्या किती, 2च नोट आहेत, त्या वाटून देऊ शकता का? नाही देऊ शकत. मग तिथे काय करतो आपण, 10 च्या 0 नोटा प्रत्येकाला जातील आणि मग एकक वाटतो आपण. एकक झाले 24, 8 × 3 = 24. म्हणजे किती तुकडे होतील त्या पाईपचे, 103 तुकडे होतील त्या पाईपचे. असेच 972/9 असे फसवे भागाकार असतात आणि मुद्दाम अशा प्रश्नांमध्ये या प्रकारचे भागाकार घेतले जातात. त्यावेळेस गडबड करायची नाहीये, भागाकार व्यवस्थित करायचा आहे. चला जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. सोपं उदाहरण आहे, 8.325 किलोग्राम म्हणजे खालील पैकी काय. 8 किलोग्राम 325 डेकाग्राम, 8325 ग्रॅम, 8 किलोग्राम 325 मिलीग्राम, 83230 किलोग्राम. शेवटचा तर नाही, तर आधी काय करूया, याला आपण या चार्ट मध्ये मांडूया. मग यामध्ये 8.325 किलोग्राम आहेत. हा पॉइंट कुणाच्या घरी असणार आहे, किलोग्रामच्या घरी असणार आहे पॉइंट. इथे हे 8, 3, 2, 5. आता याचा वापर करून आपण पाहिजे ती क्वांटिटी पाहू शकतो. 8 किलोग्राम पहिल्या पर्यायाचा विचार करूया. 8 किलोग्राम आहेत, 325 काय होतील, ग्रॅम होतील, 325 ग्रॅम. पण 325 डेकाग्राम म्हटले, म्हणजे पहिला पर्याय येणं शक्य नाही. दुसरा पर्याय पहा, 8325 ग्रॅम. तर 8325 ग्रॅम, तर दुसरा पर्याय जो आहे तो यामध्ये बरोबर आहे. पुढचं जे उदाहरण आहे ते शाब्दिक उदाहरण आहे. आज आपण जास्तीत जास्त उदाहरणं घेणार आहोत. आज आपला शेवटचा दिवस आहे, मापन महत्व मापनचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आज आपण जास्तीत जास्त उदाहरणांचा सराव करणार आहोत. आणि ही सर्व उदाहरणं शेवटी मी तुम्हाला ही PDF शेअर करणार आहे, जेणेकरून तुमच्याकडे ही उदाहरणं सरावाला पुन्हा राहतील. पहा, एका पेटीत प्रत्येकी 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि प्रत्येकी 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू आहेत. त्या सर्व वस्तू आणि पेटी यांचे एकूण वजन 8 किलो 400 ग्रॅम भरते, तर फक्त पेटीचे वजन किती किलोग्रॅम असेल. प्रश्न असा की 250 ग्रॅम वजनाच्या 12 आणि 300 ग्रॅम वजनाच्या 8 वस्तू, म्हणजे आधी आपल्याला यांचं एकूण वजन काढावं लागेल. मग 250 ग्रॅमच्या 12 याचं एकूण वजन काढण्यासाठी आपण 250 ला 12 ने गुणणार. आणि दुसरे आहेत 300 ग्रॅम वजनाच्या 8, म्हणजे 300 ला सुद्धा आपण 8 ने गुणणार. हे झाले 250 × 12, 12 × 0 = 0, 12 × 60 = 6, 12 × 24 = 30. त्यानंतर 300 × 8 हे 2 0 आणि 8 × 3 = 24 हे ग्रॅम झालेले आहेत टोटल. हे यांची बेरीज केली तर आपल्याला कळेल एकूण किती ग्रॅम झाले. हे 3000 + 2400 म्हणजेच 5400 ग्रॅम. 3 किलोग्रॅम. यस, 5400 ग्रॅम म्हणजेच काय, 5 किलोग्रॅम. कारण 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, हे पाठच आहे आपलं, त्यासाठी काही चार्टची गरज नाही. 5 किलोग्रॅम 400 ग्रॅम. आपल्याला सांगितले की यस वस्तू आणि पेटी यांचं वजन 8 किलो 400 ग्रॅम आहे. आपल्याला फक्त पेटीचं वजन काढायचंय, म्हणजे या एकूण वजनामधून आपल्याला ह्या वस्तूंचं एकूण वजन सबट्रॅक्ट केलं पाहिजे, मायनस करायचंय त्याला. तर हे किलो आणि इकडे ग्रॅम,
आठ किलो 400 ग्रॅम, आठ 400, त्यामधून 5 किलोग्रॅम 400 ग्रॅम वजा करायचे आहेत. तर 5 किलो 400 ग्रॅम, तीन किलो शून्य शून्य, आठातनं 5 गेली 3, म्हणजे शिल्लक काय राहिले, 3 किलोग्रॅम आणि 0 ग्रॅम. म्हणजे फक्त पेटीचं वजन किती किलोग्रॅम असणार आहे, 3 किलोग्रॅम फक्त पेटीचं वजन असणार आहे. आले लक्षात? उदाहरण मोठं दिसलं म्हणून घाबरून जायचं नाही. उदाहरण ज्याला त्या उदाहरणामध्ये काय विचारलं आहे ते ज्याला मांडता येतं तो सहज हे उदाहरण सोडवू शकतो. चला जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. पुढचे उदाहरण तसंच आहे, दिसायला फार मोठं पण सोडवायला फार सोपं असं उदाहरण आहे. आणि एकच क्रिया करायची आहे, 0.5 किलोग्रॅम अधिक 50 डेकाग्रॅम अधिक 5000 डेसिग्रॅम अधिक 5 लाख मिलीग्रॅम बरोबर किती ग्रॅम विचारलेला आहे. सोडवू शकता का तुम्ही? पहा बरं एकदा ट्राय करून. पाया दशांश चिन्ह आहेच, 0.5 हे 50 डेकाग्रॅम म्हणजेच 50.0 आहेत. 5000 म्हणजे शेवटी दशांश चिन्ह आहे, याच्या याच्या पण शेवटी दशांश चिन्ह आहे. आता फक्त या गोष्टी आपल्याला चार्ट मध्ये मांडायच्या आहेत, या मांडायच्यात आणि बेरीज करायची. 2000 ग्रॅम 2000 ग्रॅम 2000 ग्रॅम, ओके. एक उत्तर आले 2000 ग्रॅम. बाकीच्यांनी मांडून पहा, जमतंय का? दोन हजार, काहींचं 200 पण उत्तर आहे, बरं का? कमेंट करतायत मुलं, 2000 2000 2000, ओके. सगळ्यांचं 2000 ग्रॅम यायला लागलेलं आहे उत्तर आता, ओके. खूप जणांनी कमेंट्स केले 2000 च्या. पाहुयात, 0.5 किलोग्रॅम म्हणजे पॉइंट कुणाच्या, किलोग्रॅमच्या घरामध्ये. हा 0 आणि हा 5, ओके. हे झाली 0.5 किलोग्रॅम, कारण पॉइंट किलोच्या घरी. पुढे आहेत 50 डेकाग्रॅम, डेकाच्या घरी पॉइंट हा 0 आणि हा 50. हे पहा कसे हे मोजताना वाचताना कसं वाचायचं, 50 डेकाग्रॅम. पुढे आहेत 5000 डेसिग्रॅम, म्हणजे डेसी पासून सुरू करायचं, 0005, 5000 डेसिग्रॅम. पहा 5000 डेसिग्रॅम. त्यानंतर आहेत 5 लाख मिलीग्रॅम, तर मिलीपासून सुरू करायचे आपल्याला, 1 2 3 4 5 0 आणि हे 5, 5 लाख मिलीग्रॅम. आता यांची करायची आहे आपल्याला बेरीज. तर इथे आहे 0 0 0 0, हा पण 0, 5 चौक 20, 0 चाले 2, हे 2, हे आता आपल्याला मिळालेली क्वांटिटी आहे. तर उत्तर आपल्याला कोणत्याही एककात विचारू द्या, त्याला घाबरायचं कारण नाही. उत्तर विचारले ग्रॅम मध्ये, तर आपण कुठे जाऊन थांबायचं, ग्रॅम जवळ जाऊन थांबायचं, इथे इथेच थांबणार आपण ग्रॅम जवळ. म्हणजे हे झाले 2000 ग्रॅम. उत्तर समजा हेक्टोग्रॅम मध्ये विचारलं असतं तर आपण हेक्टोलाच थांबलो असतो, 20 हेक्टोग्रॅम. डेका विचारले असते तर 200 डेकाग्रॅम. या पद्धतीने हे उदाहरण सोडवलं तर कन्फ्युजन व्हायचं काम नाही आणि सगळ्यांचंच कन्वर्जन करत बसायची गरज नाही विचारलेल्या एककामध्ये. पुढचं उदाहरण थोडस वेगळं आहे, म्हणजे यात अपूर्णांकांचंही नॉलेज असणं गरजेचं आहे. 10 ग्रॅम सोन्याची किंमत 21,300 रुपये असल्यास
सात ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत किती? सोनं घ्यायला जातो ना, 10 ग्रॅम म्हणजे आपण 1 तोळा सोनं म्हणतो, 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅमचा असतो. मग आपल्याला 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम सोन्याची किंमत विचारलेली आहे. चला सोडवून पहा, म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीने विचार करता ते तुम्हाला कळेल, आणि कोणत्या पद्धतीने विचार केल्यावर आपण पटकन उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ते पण तुम्हाला कळेल. पंधरा हजार नऊशे पंच्याहत्तर. ओके, एक उत्तर आलेलं आहे. तुझं नाव काय बाळा? प्रज्वल. प्रज्वल. बर, प्रज्वल छान उत्तर सांगतोय. प्रज्वल तू कसं सोडवलं सांगतो का एकदा सगळ्यांना? तोंडी सांग. सर, मी त्रैराशिक मांडणीने सोडवलंय. त्रैराशिक मांडून सोडवलं. ओके, म्हणजे 10 ग्रॅमला 21,300, तर 7.5 ला किती असं केलं का? हो. ओके, दशांश चिन्हामध्ये गेला तू. हो. ओके, म्हणजे दशांश चिन्हांचा त्यात गुणाकार आला. चालेल, तसं पण चालेल. हे किती आहेत पहा इकडे, आता थोडासा वेगळा विचार करून पहा. यामध्ये हे आहेत 10 ग्रॅम, हे आहेत सर 15,975. ओके, 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅम म्हणजेच हे किती आहेत 7.5 ग्रॅम, कारण 1 ग्रॅम म्हणजे 1000 मिलीग्रॅम हे आपल्याला माहित आहे. मग हे 10 आहेत आणि हे 7.5 आहेत, म्हणजेच याचा हा काय आहे, पाऊण भाग आहे. 10 ग्रॅमचा हा कसा आहे, पाऊण भाग. कसा पहा, इथे दाखवत तुम्हाला, हे जर पूर्ण 10 ग्रॅम असतील तर याचे जर आपण 4 भाग केले तर प्रत्येक भाग हा 2.5 चा असणार आहे. म्हणजे या पूर्ण याचे जर 4 भाग केले समान आणि त्यातले 3 भागांची किंमत आपल्याला विचारलेली आहे, मग आपल्याला काय केले पाहिजे, ह्या 21,300 रुपयांचे समान 4 भाग केले पाहिजे. एक भाग कितीचा होतो ते शोधलं पाहिजे आणि त्यानंतर 3 भागांची किंमत काढली पाहिजे. तर 21,300 ला जर आपण 4 ने भागलं तर आपल्याला एका भागाची किंमत मिळणार आहे. मग चला भागाकार करूया. 4 5 20 राहिला 1, झाले 13, 4 3 12 राहिला 1, झाले 10, 4 2 8 राहिले 2, झाले 20, 4 5 20. हा भागाकार असा आता आपल्याला तोंडी जमायला पाहिजे. हे काय झाली, यातल्या एका भागाची किंमत झाली. आपल्याला 7.5 ग्रॅम म्हणजे यातल्या 3 भागांची किंमत विचारलेली आहे, पाऊण भागाची. म्हणजेच ह्या 5,325 ला काय करणार, आपण 3 ने मल्टिप्लाय करणार. 5,325 गुणिले 3, 3 5 15, 3 2 6 1 7, 3 3 9 आणि 3 5 15. पहा किती रुपये आली किंमत, 15,975 रुपये ही त्या पाऊण भागाची, म्हणजेच 7 ग्रॅम 500 मिलीग्रॅमची किंमत आली रुपये 15,975. सगळ्यांच्या लक्षात आलं असेल, तुम्ही त्रैराशिक मांडून सोडवलं तरी पण चालणार आहे. पण इथं यामध्ये कॅल्क्युलेशन्स एकदम सोपे केलेले आहेत, ज्याला अपूर्णांक पक्के समजलेले आहेत तो या पद्धतीने सोडवू शकतो. म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त समजेल ते, तुम्ही जेवढी जास्त उदाहरणं सोडवाल
तेवढं तुम्ही ते जास्त सोपं करून मांडू शकता आणि पटकन उत्तर काढू शकता. चला जाऊयात पुढच्या उदाहरणाकडे. वा 5.5 किलोग्रॅम आणि 50 ग्रॅम बरोबर किती किलोग्रॅम? सोडवायचे. यात पर्याय मी मुद्दाम दिलेले नाहीयेत, पर्याय दिले की गोळ्या घातल्या जातात. पाचशे पाच. बर पाहुयात. पहा अजून विचार करा. 5.0550. 5.0550. बर अजून विचार करा. चला सोडूया. हे पहा 5.5 किलोग्रॅम. हा पॉइंट कोणाच्या घरी देणार? आपण किलोग्रॅमच्या घरी देणार आहे. हे झाले 5.5 किलोग्रॅम. आता 50 ग्रॅम. 50 ग्रॅम म्हणजेच काय? ते 50.0 ग्रॅम आहेत. म्हणजे हे दशांश चिन्ह कुणाच्या? ग्रॅमच्या घरी असणार आहे. हे ग्रॅमच्या घरी आणि काय आहेत? 0 आणि 5 इकडे. ओके, आता आपल्याला विचारलेलं जे आहे ते विचारलेत किलोग्रॅम किती होतील. दशांश चिन्ह कुठं राहणार आहे? किलोग्रॅमच्याच घरी राहणार आहे. म्हणजेच 5.55. हा पुढचा 0 घेतला तरी चालेल, नाही घेतला तरी चालणार आहे, काही गरज नाही त्याला घ्यायची. म्हणजेच याचं उत्तर आलं 5.55 किलोग्रॅम. चार्टमध्ये मांडल्यामुळं आपलं कन्फ्युजन राहत नाही आणि आपल्याला कोणत्याही एककात जरी उत्तर विचारलं तरी ते आपण सहज काढू शकतो. पुढचा प्रश्न लेखी उदाहरण आहे शाब्दिक. एका नळातून दर सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी वाहून जात असल्यास 2.5 तासात किती लिटर पाणी वाहून गेले? यात कॅल्क्युलेशन्स आहेत, गुणाकार करायचेत आणि कॅल्क्युलेशनवर ज्यांची कमांड त्यांनाच आहे गणितात डिमांड. प्रत्येक सेकंदाला 25 मिलीलिटर आहे. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, महत्त्वाच्या गोष्टी अंडरलाईन करून घ्यायच्या. सेकंदाला 25 मिलीलिटर पाणी जात. आपल्याला विचारलंय 2.5 तासांमध्ये किती जाईल पाणी. म्हणजे 2.5 तासांचे आपल्याला पहिले तर सेकंद करावे लागतील. एका तासात किती सेकंद असतात? 3600. व्हेरी गुड, 3600 सेकंद असतात. ऑप्शन 2. ओके पाहूयात. तर 2.5 तासात म्हटलंय तर याला दोन मार्ग आहेत. 2.5 तासाचे सेकंद काढण्यासाठी दोन मार्ग आहे. एक तर 3600 ला 2.5 ने गुणा, किंवा दुसरं पहा मार्ग कसा आहे. दशांश चिन्हाचा गुणाकार जर समजा किचकट वाटत असेल तर एका तासाचे 3600, दुसऱ्या तासाचे 3600 आणि नंतर आहे अर्धा तास. अडीच म्हणजे एक, एक आणि अर्धा. 2.5 तास म्हणजे अर्ध्या तासाचे किती असणार? याच्या निम्मे 1800. यांची बेरीज करा. जर दशांश चिन्हांचा गुणाकार कठीण वाटत असेल तर 6 × 12 = 8, 20 = 0, 8 + 2 = 9. हे किती झाले?
9000 सेकंद झाले. आता एका सेकंदाला 25 मिलीलीटर पाणी वाहून जाते, तर 9000 सेकंदात किती जाईल? काय करणार? 9000 गुणिले 25, हे काय असणार आहेत? मिलीलीटर येणार आहेत आपले. मग हे 3 0 1 2 3 आणि 25 गुणिले 9 225, म्हणजे हे किती झाले? 2,25,000 मिलीलीटर. आणि 2,25,000 आपल्याला माहिती आहे 1 लिटर म्हणजेच 1,000 मिलीलीटर असतात. 1,000 चे 3 0 हे 3 0 गेले, म्हणजेच 2,25,000 मिलीलीटर म्हणजेच, किंवा 225,000, याला 2,25,000 म्हणण्यापेक्षा काय म्हणू आपण? 225,000 मिलीलीटर. आणि 1 लिटर म्हणजे 1,000 मिलीलीटर, तर 225,000 मिलीलीटर म्हणजे किती होतील? 225 लिटर. किती पाणी जाणार आहे? 225 लिटर पाणी जाणार आहे. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. कसं सोडवलं लक्षात आलं सगळ्यांच्या? ओके, चला जाऊया पुढच्या उदाहरणाकडे. हा प्रश्न तुमच्या ओळखीचा असेल आणि हा तोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे. तोंडी सोडवण्याचा प्रश्न आहे हा. कोजागिरी पौर्णिमेसाठी 500 मिलीलीटरच्या 12 पिशव्या दूध आणले, तर एकूण किती लिटर दूध आणले? 3 नंबर. 3 नंबर. ऑप्शन 3. ओके ओके. कोणीतरी एकाने सांगा, कोण सांगते? ऑप्शन 3. कसं काढले ते सांगा सर. 1,000 चा अर्धा भाग म्हणजे 500 मिलीलीटर, मग 12 चा अर्धा भाग 6. व्हेरी गुड. म्हणजेच 500 मिलीलीटर म्हणजेच अर्धा लिटर आहे. मग हे 500 अधिक 500 दोघांच दूध जर एकत्र केलं तर ते मिळून 1 लिटर होत. दोघा जणांचं दूध जर एकत्र केलं तर ते 1 लिटर होत. मग 12 पिशव्या आणल्या तर 2 पिशव्या मिळून 1 लिटर दूध होत. तर 12 पिशव्यामध्ये 2 किती वेळा बसतील? 12 भागिले 2 6 वेळा बसतील. म्हणजे एकूण दूध किती आलं? 6 लिटर दूध आलं. पर्याय क्रमांक 3. खूपच छान. आणि दिसायला प्रश्न किंवा मग काही जण यात 500 गुणिले 12 करतील, ते जे काही येईल 6,000 येईल ते, आणि मग 6,000 मिलीलीटर होईल, आणि मग त्याचे लिटर म्हणजे 6 लिटर होतील. तसंही सोडवा, काही हरकत नाही. पण असं ज्याला समजलं की 500 मिली म्हणजे अर्धा लिटर, मग 12 अर्धा लिटरच्या पिशव्या म्हणजेच किती? 6 लिटर दूध होत. पुढचं उदाहरण. काय आहे? 56 डेकामीटर 7 मीटर अधिक 43 डेकामीटर 3 मीटर बरोबर किती? ऑप्शन 1. 1 किलोमीटर. बर, अजून बाकीच्यांनी प्रयत्न करा. त्याला त्याच्या कॉल याच्यामध्ये चौकटीमध्ये नेऊन ठेवायचा. डेका म्हणजेच दशक, मीटर म्हणजेच एकक आहेत. प
पाचाला सोडूया, 56 डेकामीटर म्हणजेच हे 56.0 म्हणजे पॉइंट डेकाच्या घरी हे 6 आणि हे 5, हे झाले 56 डेकामीटर, 56 डेकामीटर. आणि 7 मीटर म्हणजे मीटरच्या घरामध्ये येणार आहेत 7 अधिक आपल्याला सांगितले सेम तसंच 43 डेकामीटर, म्हणजे पॉईंट कोणाच्या 43 पुढचा पॉईंट डेकाच्या घरी असणार आहे, तर इथं 3 आणि इकडे 4, 43 डेकामीटर. पहा कसं आहे, 43 डेकामीटर आणि हे 3 मीटर पुढचे, हे 3 यांची करायची आहे बेरीज. 7 अधिक 3 10, 0 5 1, 7 3 9 1 10, 0 5 1, 5 4 9 1 10, 0 5 1, आणि तो असणार आहे किलोच्या घरामध्ये. आता आपल्याला विचारलंय बरोबर किती, 1 किलोमीटर. 1 च्या इथं जर पॉइंट ठेवला आपण तर 1 किलोमीटर. लक्षात आलं, म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 किलोमीटर. पहा 1.000 आणि पॉइंट किलोच्या घरामध्ये म्हणजे 1 किलोमीटर. 10 किलोमीटर म्हणले, 10 किलोमीटर होतील का, नाही 10 काय होतील, हेक्टोमीटर होतील. 10 हेक्टोमीटर होतील, 10 डेकामीटर होतील का, नाही 10 हेक्टोमीटर होतील. आणि तिसरा आहे 110 डेकामीटर, तर डेकामीटर मध्ये पाहिलं तर 100 डेकामीटर येते. हे किती आहेत, 100 डेकामीटर. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक 1, 1 पॉइंट जर किलोमीटरच्याच घरी दिला तर 1 किलोमीटर. आलं लक्षात, चलो पुढे. आलेला प्रश्न आहे हा, पूर्वीच्या परीक्षांमध्ये आलेलेच प्रश्न मी जास्त घेतलेले आहेत. समीराने जून महिन्यात रोज 1/2 लिटर दूध घेतले तर 1 लिटरला 40 रुपये याप्रमाणे दुधाचे बिल किती झाले. जून महिन्याचे दिवस 30, तोंडी आहे, हे पण सोडवायचं म्हटलं तर तोंडी सोडवता येईल. ऑप्शन 2, 600 रुपये. ओके, महिन्यांचे दिवस तुम्ही कसे लक्षात ठेवता, असे ते हात ठेवून हातावर मोजता का, जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल असे मोजता का? असेच मोजत असाल तुम्ही जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल. महिन्यांच्या दिवसांसाठी असं मोजत बसायची गरज नाही, एक शब्द लक्षात ठेवा, ए जू स न, एज्युसन म्हणजे काय, एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर हे जे दिवस आहेत या महिन्यांमध्ये 30-30 दिवसांचे हे महिने आहेत. फेब्रुवारी तर आपल्याला माहीतच असतो आणि बाकी राहिलेले सगळे महिने हे 31 दिवसांचे असतात. ओके, तर हे महिन्यांचं लक्षात घ्या, एज्युसन हा शब्द लक्षात ठेवायचा, एप्रिल जून सप्टेंबर नोव्हेंबर हे 30 दिवसांचे महिने, फेब्रुवारी आपल्याला माहितीच आहे 28 किंवा 29, आणि राहिलेले जेवढे आहेत ते सगळे 31 दिवसांचे. म्हणजे जेव्हा कधी त्या महिन्याचे दिवस आपल्याला काढायचे असतात त्यावेळेस काय असं हातावर मोजत बसून वेळ घालवायची गरज नाही. एज्युसनमध्ये आहे का, नाही. सप्टेंबर फेब्रुवारी आहे का, नाही, म्हणजे 31 दिवसांचा. आता इथं जून आहे म्हणजे एज्युसनमध्ये आहे म्हणजे 30 दिवसांचा महिना आहे, तर आपल्याला टोटल 30 दिवसांचा हिशोब करायचा आहे. रोज किती घेतले दूध, 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे, मग 30 1/2 लिटर, 30 वेळा 1/2 लिटर म्हणजेच किती लिटर झाले, 15 लिटर झाले. 30 वेळा 1/2 लिटर म्हणजेच ते आहेत 15 लिटर दूध. आणि दुधाचा भाव 1 लिटरला 40 रुपये आहे, तर दुधाचं बिल काढण्यासाठी आपण ह्या 15 लिटरला 40 रुपयांनी गुणणार, म्हणजे 60 आणि 15 चौक 60. दुधाचं बिल किती होणार, 600 रुपये दुधाचं बिल होणार आहे.
सोपा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न सोपा आहे, फक्त थोडासा फसवा आहे. ऑप्शन 3 5 मीटर. 5 मीटर. बर, प्रश्न वाचा. 30 मीटर लांबीच्या दोरीला 5 ठिकाणी समान अंतरावर कापले असता 2 तुकड्यांची लांबी किती? 5 मीटर वाले प्रश्न काळजीपूर्वक वाचा. नाही सर, मग 10 लिटर सॉरी 10 मीटर. येस, त्यामुळेच प्रश्न वाचताना घाई नाही करायची, उत्तर मिळवायची घाई नाही करायची. दहा प्रश्नात काय विचारले हे काळजीपूर्वक पाहायचं. बाकीच्यांनी विचार करा. सर ऑप्शन 2. ओके, चला पाहूया. 30 मीटर लांबीची दोरी आहे, समजूया की ही दोरी आहे ती, तिला किती 5 ठिकाणी समान अंतरावर कापले. 5 ठिकाणी कापायचे, 1 2 3 4 आणि 5. 5 ठिकाणी कापल्यावर दोरीचे तुकडे किती होतात हे महत्वाची गोष्ट. 1 2 3 4 5 आणि 6. 5 ठिकाणी कापल्यावर दोरीचे तुकडे 6 होतात, म्हणजे 30 मीटरचे आपल्याला समान 6 तुकडे करायचे आहेत. म्हणजे 30 भागिले 6 बरोबर किती आला? 5 मीटर. जसा ऑप्शन 3 काढला होता 5 मीटर, आणि आपण 5 मीटर म्हणतो तो लगेच दिसतो. पहिलाच पर्याय 6 मीटर का दिलाय? 5 ठिकाणी कापलं, 5 30, म्हणून पहिला पर्याय 6 मीटर दिलेला आहे. हे फसवण्यासाठी असतं, आणि आपण लगेच फसतो आणि पहिला पर्याय देऊन टाकतो. पहिली गोष्ट यातली म्हणजे 5 ठिकाणी कापल्यावर त्याचे 6 तुकडे होणार, आणि मग 6 तुकडे गेल्यावर 1 तुकडा 5 मीटरचा होणार. 5 मीटरचा पर्याय पण लगेच दिसतो आणि आपण त्याला बरोबर करून टाकतो. प्रश्न काय विचारलाय? कापले असता 2 तुकड्यांची लांबी विचारली आहे. 2, एका नाही, 2 तुकड्यांची लांबी. 5 गुणिले 2 बरोबर 10 मीटर लांबी असणार आहे 2 तुकड्यांची. त्यामुळेच उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? जाऊयात पुढे. सतरा किलोग्रॅम साखर प्रत्येकी 300 ग्रॅम प्रमाणे 50 जणांना वाटली तर किती साखर उरेल? आपण बेरीज वजाबाकीची परस्पर रूपांतराची उदाहरणं पाहिली, त्याच्यावरची आपण शाब्दिक उदाहरणं पाहत आहोत आत्ता. सगळ्यांना छान क्लिअर दिसतंय ना? हो सर. पाहत आहोत 17 किलोग्रॅम एकूण साखर आहे आपल्याकडे 17 किलो. ती काय करायची? प्रत्येकी 300 ग्रॅम प्रमाणे 50 जणांना वाटायची. म्हणजे वाटायची साखर किती आहे? 300 गुणिले 50, एवढी साखर वाटायची आपल्याला. ती वाटल्यावर किती होईल? 1 2 3 15 15,000 ग्रॅम साखर आपण वाटणार आहोत. किती पैकी? 17 किलोग्रॅम पैकी. 17 किलोग्रॅम म्हणजेच किती? 17,000 ग्रॅम. 1 किलोग्रॅम म्हणजे 1,000 ग्रॅम. काही गोष्टीच्या पाठच करायच्या त्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेल्या आहेत. मग हे 15,000 आपण यातून काय करणार? वजा. 3 नंबर हे वजा केले 0002 ग्रॅम. किती साखर राहणार आहे? 2,000 ग्रॅम राहणार आहे. दोन हजार ग्रॅम असणार आहे.
आता 2000 ग्रॅम म्हणजेच आपल्याला माहिती आहे किती, 2 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक 3, 2 किलोग्रॅम साखर शिल्लक राहील. पुढचा प्रश्न मात्र सोपा आहे, हा मात्र तुम्ही लगेच सोडवणार आहात, कारण आधीचा जसा होता तसाच हा प्रश्न आहे. 42,000 मिलीमीटर लांबीची तार 6 ठिकाणी कापून समान लांबीचे तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती? सर ऑप्शन 3. बर, बाकीच्यांनी पण सोडवायचंय. तुम्ही आंसर कमेंट सुद्धा करू शकता. ओके, 3 3 3 येत आहेत सगळ्यांचे. चला पाहूया. 6 ठिकाणी कापली, 6 ठिकाणी कापली म्हणजे तुकडे किती होणार? 7 तुकडे होणार. 6 ठिकाणी कापल्यावर 7 तुकडे होणार. 42,000 चे आपल्याला समान 7 तुकडे करायचे. 42,000 भागिले 7. चला भागाकार करा, 7 × 42 शून्य शून्य शून्य. 6,000 काय झालं? मिलीमीटर. मिमी, एमएम, एमएम म्हणजे मिलीलीटर. 6,000 मिलीलीटर, तो डायरेक्ट मिलीमीटर हा डायरेक्ट पर्याय आहे. यात आपल्याला फार काही त्याचं रूपांतर वगैरे करावं लागले नाही. पण यात विचारू शकतात काही पर्याय जर मीटरमध्ये दिले असते किंवा डेसीमध्ये सेंटीमध्ये, तर आपल्याला मग ते चार्टमध्ये मांडून ते उत्तर काढावं लागलं असतं. अगदी सरळ प्रश्न होता, फक्त 6 ठिकाणी कापल्यावर 7 तुकडे होतात हे आपण लक्षात ठेवायचे. शाब्दिक उदाहरण दिसायला मोठं पण काही नाही, सोपं आहे. एकदम सरळ त्रैराशिक पद्धतीने सोडवलं. गहू सेम राहिलेला आहे. 35 किलोग्रॅम गहू एका पोत्यात, असा 60 पोत्यांमधला गहू, म्हणजे एकूण गहू किती असणार आहे? 35 × 60 एवढा गहू. तर तो एकत्र केला आणि 50 किलोग्रॅम वजन मावणाऱ्या पोत्यांमध्ये भरला, तर सर्व गहू 50 किलोग्रॅमच्या किती पोत्यात भरला जाईल? गहू दोघीकडे सेम आहे, म्हणजे 35 किलोग्रॅमचे 60 पोते असू द्या, नाही तर 50 किलोग्रॅमचे x पोते असू द्या, गहू सारखाच आहे. त्यामुळे आपण मांडू शकतो की यांचा गुणाकार जेवढा येणार आहे तेवढाच 50 × पोत्यांची जी संख्या आहे तो गुणाकार, हे दोन्ही इक्वल असणार आहे. हे 50 इथे गुणिले आहेत, इकडे गेले की भागिले होणारे आहेत. तर 35 × 60 / 50 = x असणार आहे. हा गुणाकार करत नाही, येस, हा गुणाकार लगेच करत नाही बसायचा, हा असाच ठेवायचा. कॅल्क्युलेशन करायला आपल्याला सोपं जातं. पहा कसं शून्य शून्य कट झाले, 5 × 35 भाग जाऊ शकतो. 5 × 1 = 5, 5 × 7 = 35. आता छेदात काय राहिला? 1 राहिला आणि वर अंशात राहिलं 7 × 6, 7 × 42, म्हणजे किती पोत्यांमध्ये बसेल तो गहू? 42 पोत्यांमध्ये सगळा गहू बसणार आहे. दिसायला मोठं होतं उदाहरण, पण प्रत्यक्ष सोडवलं फार सहज ते सुटलेलं आहे. काल एक प्रश्न होता त्याच पद्धतीचा हा प्रश्न आहे. 800 मीटर लांबीच्या तारेच्या वेटाळ्यातून 80 सेंटीमीटर लांबीची तार कापून घेतली तर किती तार उरली? एक मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, हे तोंडी आपल्याला पाठच पाहिजे.
ऑप्शन थ्री. ऑप्शन थ्री बर पाहिजे. आता हे आहेत 800 मीटर, त्यातून आपल्याला वजा करायचे आहेत 80 सेंटीमीटर. 800 मीटर मधला 1 मीटर बाजूला काढूया आपण, म्हणजे राहतील किती 799 मीटर. 1 मीटर काढला यातला, त्या 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर आहे, आणि त्या 100 मधले 80 सेंटीमीटर कापून घेतले तर राहतील किती 20 सेंटीमीटर. तोंडी सोडवायचं उदाहरण आहे, 800 मीटर मधला आपण 1 मीटर कमी केला तर राहिले 799 मीटर, आणि त्या 1 मीटर मधले 80 सेंटीमीटर कापून घेतले तर राहिले 20 मीटर, म्हणजे 799 मीटर आणि 20 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर 4 चौथा पर्याय असणार आहे याचा. शेवटची दोन उदाहरणं पाहणार आहोत आपण आता. दर 2 मीटर अंतरावर 1, याप्रमाणे 50 मीटर अंतरावर किती काठ्या रोवता येतील? सोपा प्रश्न आहे. 25. विचार करा, नीट विचार करा. हे दोरीला कापणं, काठ्या लावणं, झाड लावणं, हे सगळे प्रश्न एका टाईपचे आहेत. याच्यामध्ये आपण पटकन भाकार करतो आणि फसतो. विचार करायचा तिथे. 26. पहा, 50 मीटर अंतरावर लावायच्या आहेत. तर 50 मीटर अंतरावर लावत असताना आपण काय करणार, दर 2 मीटर म्हणजे याचे आपण समान भाग करणार, असे 2 मीटरवर एक 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 असे करत करत आपण इथपर्यंत लावू. ह्या इथपासून तर इथपर्यंतच्या ह्या 25 काठ्या होतील, कारण 50 भागिले 2 25 येतात. पण शून्यावर जी काठी लावणार आहे आपण, 1 नंबरला जी काठी लावणार आहे, ही यात मोजली जात नाही, ती याच्यामध्ये मिळवायला पाहिजे. म्हणजे विचार करा की 4 मीटर अंतरावर, हे 4 मीटर अंतर आहे, 1 2 3 आणि 4. बरं, एक काम करू आपण, 3 मीटर अंतरावरच घेऊया. हे 3 मीटर अंतर आहे असं समजा, म्हणजे माझं बोट जे आहे त्याच्यामधला प्रत्येक बोटामधला गॅप 1 मीटरचा आहे. 1 मीटर, 2 मीटर आणि हे 3 मीटर. 3 मीटर अंतरावर प्रत्येक 1 मीटरवर एक काठी लावली तर किती काठ्या लागतील? आपण 3 मीटर भागिले 3 केलं की आपल्याला मिळतं 1 2 3, म्हणजे 3 काठ्या लागतील. पण वास्तविक 1 नंबरची जी काठी आहे ती मोजली जात नाही, त्यामुळे भागाकार केल्यानंतर त्यात ही 1 नंबरची काठी ॲड करायची असते, म्हणजेच 1 2 3 4 लागतील काठ्या. तसंच इथं आहे, 50 मीटरवर 25 काठ्या या आणि 1 नंबरची पहिली आहे. शेवटचा एक प्रश्न आपल्या या सेशनचा. हा जरा वेगळा प्रश्न आहे, यात फक्त एका लाईन मध्ये नाही लावायच्या काठ्या. एक आयत काढतो मी इथे. प्रत्येकी 2 मीटरवर 1 काठी लावायची आहे. ऑप्शन 3, 80. 80 काढली. बर, पाहूया. ही बाजू 50, ही 50, ही 30, ही 30. पहा, प्रत्येकी 2 मीटर अंतरावर 1 खांब लावायचा आहे. तर 50 मध्ये किती खांब लागतील आपल्याला? 50 भागिले 2 25 अधिक 1 26. पण ते 26 होत असताना इथपासून इथपर्यंतचे सगळे खांब मोजले जाणार आहेत, हे 26 झाले. तसेच 26 इकडे लागणार आहेत, इथपासून इथपर्यंतचे हे 26 खांब. आता प्रश्न आहे तो कुठे, तर इथे प्रश्न आहे, इकडे आणि इकडे. आता हे 30 मीटर अंतर आहे, 30 मीटरवर आपल्याला 30 भागिले 2 15 होतील. 15 खांब लावायला
पहिला काही मिळवावा लागणार नाही, पण शेवटचा जो आहे तो ऑलरेडी यामध्ये मोजला गेलेला आहे, म्हणजे त्यातून सुद्धा आपल्याला एक वजा करावा लागणार आहे, म्हणजे इथे 14 खांब लागणार आहेत. कसे पहा, 30 मीटरचे आपण केले असते भागिले 2 15, आणि 15 ते 1 मिळवला असता झाले असते 16, पण 16 मध्ये ऑलरेडी हे 2 खांब मोजले गेलेले आहेत, त्यामुळे 16 2 वजा केले राहिले हे 14, तसेच इकडे पण 14, आणि एकूण खांब जे लागतील आपल्याला ते असतील 26 2 52 अधिक 14 2 28, असे आपल्याला 80 खांब लागणार आहेत. आले लक्षात सर्वांच्या? तर आजचा आपला मार्गदर्शन वर्ग, आणि गेले 3 दिवस आपण सोबत होतो, खूपच एन्जॉय केलं आपण हे दशमान परिमाणे, लांबी, वस्तुमान, धारकता आणि त्यावरचे सर्व प्रश्न. जरी तुम्हाला या किंवा इतर कोणत्याही घटकावर कधी काही शंका वाटली तरी तुम्ही मला, माझा नंबर मी तुम्हाला दिलेला आहे, कधीही प्रश्न विचारू शकता. आपल्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिकचे शिक्षण अधिकारी साहेब, त्याचबरोबर आपल्या सर्वांना एकत्र आणणाऱ्या आणि सर्व मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या कुलट मॅडम विस्तार अधिकारी, आपल्या टेक्निकल सपोर्टचे सर्व सहाय्यक, या सर्वांचे आभार मानतो मी. तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आपण इथे थांबूयात. धन्यवाद. आदरणीय पालवे सरांनी आपल्याला 3 तास